राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून बांधल्या जाणाऱ्या अमृत सरोवरामुळे पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त भागांमध्ये जलसमृद्धी निर्माण होऊन येथील शेतकरी कृषी समृद्ध आणि अर्थसंपन्न होईल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज अकोला येथे केलंय. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ PKV तसेच महाराष्ट्र पशुविज्ञान आणि मत्स्य विद्यापीठ मापसू परिसरात विसमृद्ध सरोवरांचे लोकार्पण हे गडकरी यांच्या हस्ते कृषी विद्यापीठाच्या परिसरातील KR ठाकरे सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे, डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास भाले, मापसूचे कुलगुरू डॉक्टर आशिष पातुरकर प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे अकोला जिल्ह्यातील कृषी विद्यापीठ परिसरामध्ये 34 तलावांचे निर्माण होणार असून यातील 20 अमृत सरोवरांचे लोकार्पण आज होत आहे. या शेततळ्यातील खोलीकरणातून आलेली माती तसेच गाळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्ते बांधकामासाठी वापरण्यात येणार असून या माध्यमातून तयार होणाऱ्या शेततळ्याला भर उन्हाळ्यात पाणी आहे. या उपक्रमामुळे आज या प्रक्षेत्राच्या 10 ते 12 गावाच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून तेथील शेतकरी आता लिंबाची शेती देखील करत आहे. या योजनांमुळे मोठमोठे तलाव धरणे बांधण्याची गरज राहणार नाही. विदर्भ खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होईल असे मत गडकरी यांनी यावेळी व्यक्त केले. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट.